ऐकावं ते नवलच. जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. आपण अनेक बाजारपेठांचा उल्लेख ऐकला असेल. आतापर्यंत आपण मार्केटमध्ये कपडे, भाज्या, बूट किंवा अन्य गोष्टींची विक्री होताना पाहिलं असेल, परंतु नवरी विकत मिळते हे पाहिलंय का? ऐकून तुम्ही हैराण व्हाल, परंतु जगातील एक देश असा आहे जिथे हा प्रकार घडतो. लग्नाचे बंधन आपल्या देशात पवित्र मानलं जातं, परंतु या देशात महिलांची कांदे बटाट्यासारखी विक्री केली जाते. बल्गेरियामधील अशी एक जागा आहे जिथे नवरीला विकलं जातं. पुरुषही या महिलांना खरेदी करून त्यांची पत्नी बनवतात. नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. बल्गेरिया येथे एक मंडी लागते जिथे नवरी विकत मिळते. या जागेला स्तारा जागोर म्हटलं जातं, जिथे पुरुष मुलींना विकत घेऊन त्यांची नवरी बनवून घेऊन जातात. इतकंच नाही तर पुरुष त्यांच्या कुटुंबासह इथे येतात आणि मुलींची निवड करून घेऊन जातात. मुलगी मुलाला पसंत करते, त्यानंतर तिचा भाव ठरला जातो. तरुणींना म्हणजे नवरी मुलीला चांगल्या कपड्यात नटवून बसवलं जातं. विकली जाणाऱ्या नवरीत सर्व वयोगटातील महिला असतात. नवरी खरेदी करण्यासाठी तरुणासोबत त्यांचे आई वडीलही येतात. नवरा मुलगा प्रथम आपल्याला आवडेल अशी मुलगी शोधतो, त्यानंतर बोलणी चालणी होतात. नवरी पसंत आल्यानंतर तो आपल्या आई वडिलांना सांगतो, मग दोन्ही वरवधूचे पालक खरेदीची रक्कम ठरवतात. नवरी खरेदीचा हा प्रकार बल्गेरियात गरीब लोकांमध्ये परंपरेने चालत आहे. त्याला कोणताही कायदा रोखू शकत नाही. जेव्हा मुलीच्या घरचे खरेदीच्या किमतीने खुश होतात, तेव्हा त्या किमतीत मुलीला मुलाच्या घरी दिलं जातं. मग मुलगा मुलीला घरी घेऊन जातो, त्यानंतर मुलीला पत्नीचा दर्जा मिळतो. नवरी मुलींचा हा बाजार गरीब मुलींसाठी लावला जातो. ज्या घरचे मुलींचे लग्न खर्चामुळे करू शकत नाही, तिला बाजारात आणून विकलं जातं. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी बल्गेरिया येथे गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. इतकंच नाही तर सरकारकडूनही हा बाजार लावण्यासाठी परवानगी दिली जाते. या बाजारात मुलींच्या किमती वेगवेगळ्या दराने ठरवल्या जातात. या प्रथेत मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी अनेक नियम आहेत. मुलगी अविवाहित असायला हवी, तेव्हाच त्या मुलीला जास्त किंमत दिली जाते. मार्केटमध्ये कलेजी समाजाचे लोक त्यांच्या मुलींना घेऊन या मार्केटमध्ये विक्रीला आणतात. त्यासोबत मार्केटमध्ये विक्रीला आणलेल्या मुली या गरीब असायला हवेत. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्या मुलींना बाजारात विकण्यास मनाई आहे. विक्री केल्यानंतर खरेदी केलेल्या मुलीला मुलाच्या घरच्यांकडून सुनेचा दर्जा देणं आवश्यक आहे. लग्नासाठी मुलींची विक्री करणे हा प्रकार संतापजनक असला तरी बल्गेरिया इथे लग्नासाठी मुलींना विकलं जातं. दरवर्षी मुलींच्या विक्रीसाठी 4 वेळा बाजार भरला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुलींना विकण्यासाठी ठेवलं जातं आणि त्यात त्यांचे आईवडीलही आनंदी असतात. बल्गेरिया हा युरोपीय संघाचा भाग आहे. या ठिकाणी बाजारात $300 ते $400 मुलींची विक्री केली जाते. या ठिकाणी युवतींचे कॉलेजपर्यंतचेही शिक्षण होत नाही. ज्या युवतींना विकलं जातं त्यातील बहुतांश युवती या अल्पवयीनच असतात. या वधू बाजारपेठेत केवळ कलेजी समाजातील लोकच आपल्या मुलींची विक्री करू शकतात. त्याशिवाय या समाजातील फक्त गरीब कुटुंब मुलींची वधू बाजारपेठेत विक्री करू शकतात. श्रीमंत कुटुंबियांना आपली मुलगी विकण्यास मान्यता नाही. या बाजारपेठेतून विकत घेतलेल्या तरुणीशी लग्न करणं बंधनकारक आहे. कलेजी समाजातील गरीब पालक मुलींचं लग्न करू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वधू बाजारातून ते आपल्या मुलीला विकून पैसे मिळवतात आणि तिचं लग्न करून देतात. अशा स्टोरीज बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.